शरद पवार आणि उद्धव यांना राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेकडून या संदर्भात माहिती देण्यात येते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेने या संदर्भात माहिती दिली. अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव आणि केजरीवाल यांनाही आमंत्रण पाठवण्यात आलंय. आमंत्रण पाठवले आहे, पोहोचले नसतील. अजून 22 दिवस आहेत असं विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात येत आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आलेले आहे. आमंत्रण पाठवले आहे, पोहोचले नसतील. अजून 22 दिवस उरले आहेत. विश्व हिंदू परिषदेकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. शरद पवार आणि उद्धव यांना राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण देण्यात आले. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत. शुभम, काय अधिकची माहिती? अगदी बरोबर, काही विश्वासू सूत्रांकडून आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की विश्व हिंदू परिषदेकडून जे आहे सर्वांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. राम मंदिर हा जो कार्यक्रम आहे उद्घाटनाचा हा 22 जानेवारी रोजी होणार आहे. पण कुठेतरी प्रसार माध्यमांमध्ये आणि सर्व ठिकाणी असं अफवा म्हणताना येणार एक चर्चा अशी उठली होती की उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा जे विरोधी आहेत, भाजप विरोधी पक्ष आणि जे नेते आहेत त्यांना आमंत्रण देण्यात नाही आले. पण आता त्याच्यावर असं स्पष्टीकरण आलंय की सर्वांनाच आमंत्रण देण्यात आलंय. मग ते लालू प्रसाद यादव असो किंवा मग अरविंद केजरीवाल असो, सर्वांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलं नसावं, पण आमंत्रण आहेत ते. आणि अयोध्या राम मंदिर मधला जो 22 जानेवारीचा कार्यक्रम आहे त्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे. एकूणच यापुढे आमंत्रण प्राप्त झाल्यानंतर काय प्रतिक्रिया येणार विरोधी पक्षांकडनं सर्व हे पाहावंच लागेल. पण कुठे ना कुठे हा श्रद्धेचा आणि देवाचा विषय आहे. इथे विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र येणं हीच जनतेच्या मनातली भावना आहे. निलम राऊतांची सुद्धा यावरती प्रतिक्रिया आली होती, आमंत्रण आलं नाही आलं तरी चालेल, पण आम्ही त्यानंतर जाणारच आहोत राम मंदिरात आणि रामाचं दर्शन घेणारच आहोत. अगदी बरोबर, बघायला गेलं तर संजय राऊत यांची प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये आणि सोबतच भारत देशामध्ये बरंच प्रमाणामध्ये हे झाली होती की राऊतांचं असं म्हणणं आहे की आम्ही जाणारच म्हणून. पण आता कुठेतरी असं माहिती मिळत आहे की आमंत्रण हे सर्वांनाच देण्यात आलेले आहेत, अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचले नसतील. कारण की पाठवण्यासाठी जो कालावधी आहे 5 दिवस 6 दिवस असा लागत असतो, किंवा ईमेलद्वारे असेल किंवा कुठल्याही पद्धतीने. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामध्ये काही बदल होतात का येणाऱ्या काळात ते सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. पण आमंत्रित करण्यात येत आहेत, सर्वांनाच आमंत्रित करण्यात येत आहे. अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव, अरविंद केजरीवाल, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा. नक्कीच, धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.